आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे. खेडच्या सभेच्या आधी रामदास कदमांनी तुमच्यावर टीकास्त्र केलंय. अतिशय खालच्या भाषेत रामदास कदम जे आहेत ते या संपूर्ण संदर्भाने बोलले की अंबादास दानवे फालतू माणूस आहे, उपकाराची जाणीव विसरलाय वगैरे, काय सांगा? वाटतं जे शिवसेना प्रमुखांचा उपकार विसरले, उद्धवजी ठाकरे साहेबांचा उपकार विसरले, त्याने माझ्याविषयी बोलण्याची आवश्यकता नाही. ज्येष्ठ म्हणून आदर होतो, पण तू त्याच्या मर्यादा राहतील एवढं लक्षात ठेवा. माझ्याशी बोलशील असा दम सुद्धा दिला आहे, सगळी लपरी बाहेर काढू. अशा दमला कोण घाबरतं? रामदास कदम काय, मी एकनाथ शिंदेच्या दमला घाबरत नाही, तर रामदास कदमच्या दमला कोण घाबरतं? एक पाहिलं, आज जी सभा आहे खेडमध्ये, जी सभा आहे त्या सभेमध्ये सांगितलंय की या सगळ्या संदर्भानं योगेश कदमांनी सुद्धा आरोप केलेले आहेत की ज्या पद्धतीनं सभा उद्धव ठाकरेंची झाली त्यापेक्षा मोठी सभा ही होईल, आणि दानवेंनी सुद्धा या आणि बाकीचे काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. करा ना सभा, कोण येतात, किती भाडोत्री लोक येतात पाहू ना आपण, झाल्यावरच समजेल. आता बोलण्यात काय अर्थ आहे? खेडची सभा झाली, पायाखालची वाळू सरकली, म्हणून तुम्हाला सभा घ्यावी लागते ना. म्हणजे याचा अर्थ आमची सभा मोठी झाली, चांगली झाली, हे त्यांनी मान्यच केलं आहे. जर चांगली झाली नसती तर त्यांनी उत्तर द्यायला सभाच घेतली नसते ना. तुमचा राजकीय बाप कोण असं रामदास कदमांनी म्हटलं? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. तुमच्यासारखा बदलत नाही म्हणा. एक प्रश्न होता शेवटचा, ऐका ना, दोन प्रश्न. उदय सामंतांनी म्हटलंय की आमची उत्तर सभा आहे, आणि आता आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार या सभेमध्ये काही जण मुद्दामून घुसवण्याचा प्रयत्न केला जातोय, मागे ज्यांची सभा झाली त्यांच्याकडून. पण तो चोराच्या मनात चालणं असतं. शिवसेना या भानगडीत कधीच पडत नाही, शिवसेना या भानगडीत कधीच पडलेली नाही. तुम्ही तुमची सभा घ्यावी, मस्तपैकी तुमचे विचार, छान विचार गद्दारीचे व्यक्त करावेत, आम्ही ऐकू. तुम्ही आमदार कसे झाले विधान परिषदेचे असा सवाल रामदास कदमांनी केला, आणि ऐसान फरमोश म्हटलंय रामदास कदमांनी. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि उद्धवजींच्या नेतृत्वानं मी झालेलो आहे, लक्षात ठेवा. तर हे होते शिवसेनेचे विधानसभेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कॅमेरामन चरणसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पैठण, संभाजीनगर.